स्वाती निराश होत म्हणाली, ते मुद्दामच वाकडेपणानं जात आहेत. आमची गाडीची वेळ जवळ येत होती आणि ती गाडी चुकली तर आम्हाला रात्र रस्त्यावर काढावी लागली असती हे जाणून हॅन्सनं डाव टाकला होता. स्वाती माघार घेत म्हणाली, आत्ता आमच्याकडं पैसे नाहीत, आम्ही लंडनला गेल्यावर पैसे पाठवू. हॅन्स या गोष्टीला तयार होत होता. तेवढ्यात येल म्हणाली, त्यांचं सर्वांचं लेटर ऑफ इंट्रोडक्शन काढून घे. मी हादरलेच. प्रथम क्षणभर चालेल असं वाटलं, पण आता हॅन्सविषयी खात्री वाटत नव्हती. लंडनहून पैसे पाठवूनही त्यांना आमचं लेटर ऑफ इंट्रोडक्शन किंवा ओळखपत्र परत पाठवलंच नाही तर आमच्या अमेरिकेच्या प्रवासाची वाटच लागणार होती. एखाद्या इलेक्ट्रिशियनला ते यंत्र दाखवावं असंही क्षणभर मनात आलं, पण ते सारं करताना आमची गाडी चुकली असती आणि आता निघायलाच हवं होतं. शिवाय हॅन्स ज्या इलेक्ट्रिशियनकडे नेणार तो इलेक्ट्रिशियन ह्यालाच सामील असणार. माझ्या कनवटीला असलेले उरले सुरले ड्यूस मार्क्स मी काढले. ते साधारण 149 गिल्डरच्या जवळपास होते. ते आम्ही हॅन्सच्या स्वाधीन केले. हॅन्सनं उदार होत एका गिल्डरची सूट दिली. पुढं लंडनला याच यंत्राच्या किमतीचा तपास केला तेव्हा ती किंमत कितीतरी कमी होती. आम्ही त्याच्या घरून बाहेर पडलो आणि धावत पळत रस्ता तुडवू लागलो. नंतर ॲम्स्टरडॅमला तर धावत पळत होएकवेनला जाणारी गाडी पकडली. आमचा फर्स्ट क्लासचा पास असूनही सेकंड क्लासच्या डब्यात चढलो, पण प्रचंड संकटातून सुटल्यासारखं वाटलं. हॅन्स खरं तर वाईट वाटला नाही. सेलिंग इव्हेंटची गर्दी नसती तर आम्हाला तो ॲम्स्टरडॅमपर्यंत गाडी घेऊन यायला येणार होता. मात्र आमचं पत्र गेलं तेव्हा त्याच्या होस्टलिस्टमध्ये स्वाती आणि वय या नावाखाली त्यानं खूण केली होती. त्याच्या होस्टवहीमध्ये त्याच्या घरी कितीतरी सर्वांस गेस्ट येऊन गेल्याचा आणि त्यांचे चांगले रिमार्क असल्याचे संदर्भ होते. आदल्या दिवशी आम्ही पण चांगलाच चेहरा दिला होता. बरं, हॅन्स चांगला पैसेवाला होता, म्हणजे पैसे लाटणं हा खरा उद्देश आहे असंही वाटत नव्हतं. हॅन्स आमच्याशी असं का वागला? येलला खुश करण्यासाठी? कारण येलचा त्यातला सहभाग जास्त जाणवत होता. त्यांच्या एकांतात आमची अडचण होत होती हे खरंच होतं, पण आम्ही निघालोच तर होतो ना. अख्खा प्रवास होईपर्यंत आम्ही हा कटू अनुभव जणू मनातूनच काढून टाकला. कुठल्याच होस्टकडं आम्ही ह्याची वाच्यता केली नाही. मुंबईला घरी आल्यावर ते यंत्र चालवून पाहिलं तर ते नीट चालतं आहे. युरोपमधली आमची ही एकमेव यंत्र खरेदी. आमच्या मुंबईच्या कोऑर्डिनेटरनं ह्याचा खूप राग आला. ते आम्हाला गिल्डर मिळवून देणार होते, पण आम्हाला आता गिल्डर मिळून काय फायदा? शेवटी गाठीशी एक अनुभव आला एवढंच. हॉलंडला गेलं की मदुरो डॅम हे मिनी हॉलंड प्रत्येकानं पाहावंच असं आहे. हॉलंड प्रत्यक्ष पाहिल्यावर मिनी हॉलंड काय पाहायचं असं आमच्याही मनात आलं, पण प्रत्यक्षात ते पाहिल्यावर मात्र अगदी आश्चर्यानं थक्क व्हायला होतं. मदुरो नदीवरच्या डॅम म्हणून या प्रदेशाला मदुरो डॅम म्हणतात. मदुरो डॅम इथल्या सुवर्णयुगापासून मदुरो डॅम मिनिएचरसाठी प्रसिद्ध होतं. ह्याच कलाकारीचं विस्तृत रूप मिनी हॉलंडमध्ये पाहायला मिळतं. मदुरो फॅमिलीचा मुलगा हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मारला गेला. त्या आठवणीसाठी जी देणगी दिली गेली त्यातून या मदुरो डॅमची स्थापना झाली. हॉलंडमधील विविध अशी 122 प्रेक्षणीय स्थळं आपल्याला इथं पाहायला मिळतात. हॉलंडमध्ये जाऊनही 122 प्रेक्षणीय स्थळं आपण पाहू शकत नाही, ती इथं पाहायला मिळतात. हे मिनीवर्क इतकं हुबेहूब आहे की प्रत्यक्षात ते प्रेक्षणीय स्थळ आपण पाहतो आहोत असाच आभास होतो. रॉटरडॅमची एसओ रिफायनरी पाहताना ती प्रत्यक्षात कशी असेल तशीच इथे अवतीर्ण झाली आहे. त्यातल्या बारीकसारीक खांबापासून ते अगदी सर्व मोठ्या मशिनरीची हुबेहूब प्रतिकृती इथं आपण पाहतो. तिथलं लॉनसुद्धा लहान स्वरूपात इथं पाहायला मिळतं. हॉलंडमधली अनेक चर्चेस, कॅसल्स वगैरेंसारख्या प्रतिकृती पाहायला मिळतात. पाण्याचा तो विस्तृत कालवा, त्याच्यावरची ती कमान, त्याच्या काठावरच्या सर्व इमारती, कालव्यातून जाणारी बोट, तिथली झाडं, रस्ते, रस्त्यावरच्या गाड्या आणि माणसं, सगळं अगदी हुबेहूब. विशेष म्हणजे झाडं जिवंत असतात बोन्सायच्या स्वरूपात, आणि प्रत्यक्ष कालव्याजवळ जी झाडं असतील तीच नेमकी झाडं इथं असतात हे विशेष. इंटरनॅशनल प्रेस, मेयरचं राहण्याचं घर, युनिव्हर्सिटी क्लब वगैरे अनेकांच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात. ओल्ड टाऊनमध्ये जुन्या काळी लाल उतरती घरं पाहायला मिळतात.
तर व्हिलेज ऑफ स्टार्पेनिव्हेल त्याच्यामध्ये तर अख्खं खेडंच उभं केलं आहे. उतरत्या लाल निळ्या छपरांची घरं पाहायला मिळतात, पण इथली खेडी म्हणजे गच्च झाडी आणि फुलांची आरास आणि लॉन्स. हे सारं खेडं जसंच्या तसं इथं लहान स्वरूपात दिसतं. ती झाडं लहान स्वरूपात जगायला हवी. बोन्साय फुलझाडांना गच्च फुलं आली ती. इथले माळी किती तत्परतेनं झाडांची निगा राखत असतील. डॉम टॉवरची प्रतिकृती तर आम्ही कितीतरी वेळ पाहत राहिलो. त्यातला तो म्युझिक बॉक्स आणि 21 लहान घंटा, त्यामधून येणारं नादमय संगीत आम्ही कितीतरी वेळ ऐकत होतो. हॉलंड म्हणजे फुलांची शेती करणारं राष्ट्र, ती फुलांची शेती ती पण इथं पाहायला मिळाली. ट्युलिप फुलांचा सीझन नसल्यानं ती फुलं मात्र नव्हती. नंतर पाहिलं कॅनेडियन पाईन फॉरेस्ट. लहान लहान पाईन वृक्ष पाहताना खूपच गंमत वाटली. शिवाय तिथला धबधबा, त्यावरचा पूल, सगळं काही थक्क करणारं होतं. इतक्या छोट्या पाईन वृक्षांची दाटी कशी निर्माण करता आली असेल बरं. शिवाय उन्हाळा आणि हिवाळ्याप्रमाणे बदलणारी शेतकऱ्यांची घरं पाहायला मिळाली. हॉलंडमधला शेतकरी म्हणजे चीज डेअरी हवीच, त्याची पण प्रतिकृती इथं पाहायला मिळते. ट्युरिस्ट एडोवेनमध्ये कितीतरी रेल्वेगाड्या उभ्या होत्या. तिथले ते अनेकानेक प्लॅटफॉर्म्स, त्याबरोबरच विजेच्या तारांचं जंजाळ, पूल वगैरे बारीक सारीक गोष्टीही हुबेहूब आहेत. तर पोर्टमध्ये बोटींची भाऊगर्दी पाहायला मिळते. हे पोर्ट युरोप व अमेरिकेला इंधनापासून सर्व तऱ्हेची सेवा देणारं पोर्ट आहे. आणि ह्या बोटीसुद्धा बसेस गाड्यापासून सर्व अवाढव्य वस्तूपासून माणसांपर्यंत सर्व गोष्टी वाहून नेणाऱ्या बोटी असतात. अशाच एका बोटीतून आज आम्ही लंडनला जाणार आहोत, स्वाती म्हणाली. मोठमोठ्या 6 क्रेन्सही होत्या. सर्व प्रतिकृती पाहताना वाटत होतं की प्रत्यक्ष बंदर पाहताना त्यातले इतके बारकावे पाहता येणं शक्य नाही. त्यापेक्षा हे मिनी जगच नीट निहाळावं. बिशप पॅलेस राणीचा हेग इथला राजवाडा पाहायला मिळालाच. शिवाय काल पाहिलेला रॉयल पॅलेस, डॅम स्क्वेअर, नॅशनल मॉन्युमेंट परत एकदा मिनी स्वरूपात पाहिला. तिथंच एक माणूस बाजूला लाकडाचे बूट बनवत होता. बूट बनवायला 2 यंत्र पुरतात, एक बुटाचा आकार देणारं यंत्र आणि एका यंत्रावर लाकूड आतून खरवडलं जातं. अगदी खेळातल्या बुटालाही $5 पडतात. सर्वात प्रेक्षणीय आहे तो बिनहॉफ आतलं न्यायालय. इथं न्यायालय आणि त्यासमोर राजदरबारी सोनेरी रथ पाहायला मिळतो. सप्टेंबरमधील 3 मंगळवारी राणी ह्या न्यायालयात जाऊन भाषण देते. त्या दिवसाला राणीचा दिवस म्हणतात. पण मिनी मदुरो डॅमला हा दिवस रोजच पाहायला मिळतो. राणीचा सोन्याचा रथ न्यायला 16 घोडे लावलेत. त्या घोड्यांच्या पुढं राजदरबारी ताफा आहे. दरवाजाशी खडी ताजीम देणारा सागरी पलटण बँडच्या ताल्यावर उभी असते, तर दुसऱ्या बाजूला 3-4 बग्गे असतात आणि सलामी देणारे राखणदार रंगीत वेशात एक कतार उभे असतात. राणीचा हा सोहळा इतक्या जवळून आणि इतक्या सहजतेनं एरवी पाहता आला नसता. इथं तो सोहळा अगदी शांतपणे डोळे भरवून पाहिला. हे अशा प्रकारे अनेक विविध 122 प्रकार पाहताना वेळ किती भराभर जातो ते समजतच नाही. हॅन्सकडे वाईट अनुभव आला, पैसे तर गेलेच, पण त्याच्या अडेल तट्टूपणे वागण्याची भयंकर चीड आली होती. हो, एक व्हॅनला आमची गाडी थांबली आणि समोरच प्रवाशांकरता बोट उभी होती. सर्व माणसं आत गेली की बोटीत जाणाऱ्या बसेस, लहान गाड्या, मोठ्या गाड्या वगैरेंची नुसती लाईन लागते. इथं बोटीत सर्व ठिकाणी रिझर्व जागा होत्या, त्यामुळं रात्र उभ्यानं काढायची का असा प्रश्न पडला. काही जागा आरक्षित नव्हत्या, तिथं आधीच लोक येऊन बसले होते. एक इंग्लिश कुटुंब 3 बाकं अडवून बसलं होतं. मी सहजच त्या इंग्लिश बाईला विचारले, ही तुमची पण आरक्षित जागा का? ती हसून म्हणाली, नाही, आम्ही मगाशी ती अडवली, बसा ना, असं म्हणत तिनं आम्हाला बसायला जागा दिली. युरोपमध्ये स्वित्झर्लंड आणि जर्मनी सोडला तर इंडियन लोकांना इतकं आदरानं वागवलं जाणं हे नवलच होतं. आणि ती इंग्लिश स्त्री आमच्याशी अगदी प्रेमानं वागत होती. निदान बसायला जागा तर मिळाली म्हणून आम्ही आत बसलो. ते इंग्लिश कुटुंब इंग्लंडलाच राहत होतं. स्वतःच्या कारनं त्यांनी युरोप पाहिला आणि आता कार सकट बोटीमध्ये चढत होते. बोटीत पिक्चरही दाखवतात.
तो पाहायला त्यांची दोन्ही मुलं गेली तेव्हा जेननं हसत मुखानं आम्हाला एक अख्खी सीट बहाल केली. मग आम्ही पाय आखडते घेऊन पहुडलो. पण जरा वेळानं जॉर्जनं थोडं दूर पण खालीच गादी पसरली तो झोपून गेला. आणि मग तीन लांबड्या सीट्सवर आम्ही तिघी छानपैकी आडव्या झालो. नंतर आमचं सामान उचलायलाही जॉर्जनं मदत केली. हॅन्सनं दिलेल्या त्रासावर हा केवढा तरी उतारा होता. लंडनला पोचल्यावर ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागलं. युरोपला जणू ते हरवलंच होतं. आणि अखेर आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये आलो आहोत असंच वाटू लागलं. समाप्त.